हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना दामवी, राजनी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर सुभेदार सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे आणि संपूर्ण कुलकर्णी फॅमिली आज पहिल्यांदा एकत्र फ्रेममध्ये. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. सगळ्यात पहिले म्हणजे एकदम छान दिसताय, सुंदर दिसताय सगळेजण तुम्ही. बरं, पण म्हणाल ताई, दोघांचा डेब्यू आहे या सिनेमा म्हणजे दिग्पालच्या टीममध्ये. या सिनेमाच्या माध्यमानं कसं वेलकम केलं? खूपच छान. दोन मित्रांचं शिवराय अष्टकमध्ये आमची सगळ्यांची आता एक मोठी फॅमिली तयार झालेली आहे. त्या फॅमिलीमध्ये अजूनही पिल्लं आली नव्हती, याचं मला एक थोडंसं शल्य होतं मनामध्ये. पण दिग्पालनी माझ्या नकळत त्यांना एक दिवस फोन करून वेगवेगळं कास्ट केलं आणि मला आश्चर्याचा गोड धक्काच दिला. आपण म्हणतो की पुढच्या पिढीला आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर आता माझी पुढची पिढी शिवरायांचं काय म्हणूया आपण इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात सहभागी सुद्धा झाली, याचा खूप आनंद. पण जेव्हा एक साधारण अंदाज होता की शिवानी आणि विराजच एकत्र या सिनेमात आहेत, पण काय भूमिका असेल कसं आहे कोणालाच माहीत नव्हतं. पण शिवानी, जेव्हा तुला पहिल्यांदा विचारण्यात आलं या सिनेमाबद्दल, काय विचारलं सासूबाईनं सगळ्यात? सगळ्यात आधी तर मला जेव्हा विचारलं, दिग्पाल दादा हा आमच्यासाठी शिक्षक आहे लहानपणापासून, विराजसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा. आम्ही त्याच्याकडे अभिनय शिकत, म्हणजे विराजसला तर तो अभिनय शिकवायचा आणि मीही अभिनय शिकत मोठी झालेली आहे दिग्पाल दादाकडून. त्यामुळे तेव्हा त्याच्या टीममधून फोन आला की तुलाही भूमिका करायची आहे का, तर तेव्हा मी आय थिंक ऐकलंही नाही की कुठली भूमिका आहे, काय आहे, काही कधी शूट काही नाही, मी लगेच हो म्हणाले. कारण मुळात इतक्या मोठ्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या शिवराज अष्टकाचा एक भाग होता येतो आहे मला, ही खूप आनंदाची बाब आहे. आणि जेव्हा मला कळलं तेव्हा ताईला मी सांगितलं. सगळ्यात पहिला फोन मी अर्थातच ताईन असा आणि मी तिला म्हणाले की मी काम करते आता सुवेगळ्या ठिकाणी जेव्हा तू म्हणणार आहे, तर ती म्हणाली की इच्छा तू काय करते आहेस. मी म्हणाले की मी मालुसरे आहे आणि मग ताई म्हणाली की मी भोसले आहे. सो शिवानी या निमित्ताने ते एक म्हणायचं राहून गेलंय की सासूबाई मला फोन आलाय दिग्पालकडनं. ताई पण तिने पोस्टही केली होती ना वाढदिवसाला. येस, म्हणून घेते मग आता. सासूबाई खूप आनंद होतोय मला पण या चित्रपट म्हणजे कोण कोण नाही, पण खरंच खूप आनंद आहे. आम्ही तिघं पहिल्यांदा या चित्रपटात म्हणजे पहिल्यांदा एकत्र काम करतोय आणि तो हा चित्रपट आहे, याचा अभिमान पण आहे आणि आनंद पण आहे. पण भोसले घराणं नंतर मालुसरे घराणं इकडे काय आहे नेमकं? डान्स तर कमाल केलायस बाबा. जसं महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं, जसं त्यांच्या पाठीशी खूप मोठं सैन्य होतं, तसंच त्याबरोबर किंवा तेवढंच महत्त्वाचं त्यांचं हेर खातं होतं. आपल्याला बहिर्जी नाईक माहिती, आपल्याला बहिर्जी नाईकांच्या हाताखाली किती हेर होते आपल्याला माहीत नाही. आणि हे अर्थात त्यांचं यश म्हणायला पाहिजे की त्यांचं आत्ता आपल्यापर्यंत ती माहिती आपल्यापर्यंतही पोचू शकली नाही आहे. तर अशाच अनेक हेरांपैकी जिवा हा एक गुप्तहेर असतो आणि हा चेहरा लक्षात ठेवा, कारण असा अजिबात सिनेमात दिसणार नाही आहे. तो वेश पालटत असतो, तो सोंग घेत असतो आणि गनिमाला म्हणजे पळताभुई थोडी करत असतो. त्यामुळे खूप मजा आली. दिग्पाल दादाचा फोन आला तेव्हा तो सांगेल ते करायला तयार होतो. अष्टकाशी याआधी पडद्यामागचा संबंध आला होता, मी सबटायटलिंग करायचो पहिल्या एक दोन पुष्पांचं, पण इथे कॅमेरा समोर काम करता आलं, दिग्पाल दादाच्या अंडर खूप वर्षांनी काम करता आलं. त्याला मी फोनवर म्हटलं होतं तू सांगशील ते करतो, मग तो म्हटलं नाचायचं आहे, म्हटलं आ मागे घेतो मी माझे शब्द. पण काहीच टेन्शनचं कारण नव्हतं. गाणं देवदत्तांनी इतकं सुरेख बनवलं होतं की त्याच्यावर तुम्ही तुम्हाला नाचता येतं नाही येत हा प्रश्नच मिटतो. त्या गाण्याचे तुम्ही ताल ऐकला, तो रिदम ऐकल्यावर तुम्ही आपोआप नाचायला लागता. आणि त्याचबरोबर आमचा किरण बोरकर नावाचा कोरिओग्राफर होता, त्यांनी मला आणि दिग्पाल दादाला उत्तम नाचवलं आणि त्या गाण्याला काय प्रतिसाद मिळतो आहे आपण बघताच आहात. आणि त्याहीपेक्षा जास्त आता लवकरच तुम्हाला ट्रेलरला प्रतिसाद मिळताना दिसणार आहे आणि त्याहून खूप जास्त सिनेमाला मिळणार आहे. ॲब्सोल्युटली. आणि आता तुमच्या तिघांना आम्हाला यानंतर आणखीनही सिनेमात बघायला नक्कीच आवडेल. त्याबद्दलच काय कोण काही सिक्रेट शेअर करेल? किती छान आयडिया ही. आत्ताच मला सुचलं की आता काय बरं करू, मी डिरेक्ट करू आणि तू लिहितोस का, तू काम करतेस का, तू उतरूयास का, काय करू की मेजॉरिटी करूया? मेजॉरिटी करूया आपण. नाही पण सगळे एकाच चित्रपटामध्ये आहेत, इतक्या महत्त्वाच्या चित्रपटामध्ये आहेत, ह्याचा आनंद आहे. त्याचबरोबर थोडंसं आम्ही हे राखलं आहे की आम्ही तिघांनी एकमेकांबरोबर काम नाही आम्हाला ह्याच्यात करता आलं. म्हणजे आईचे सीन वेगळे असायचे, शिवानीचे वेगळे, माझे वेगळे. आम्ही पहिले तिघांचं कास्टिंग झालं त्याला सगळ्यांनी शेड्यूल चेक केलं की अरे मी या दिवशी नाही नाही कुणीच नाही आहे. पण त्यामुळे अशा पद्धतीचा सिनेमा जेव्हा बनत असतो, ह्या स्केलवर बनत असतो, मराठीमध्ये आता चार सिनेमांनी स्वतःला प्रूव्ह केल्यानंतर जेव्हा हे पाच पुष्प आपण
शिवाजी महाराजांच्या चरणी वाहत असतो तेव्हा त्याची स्केल बघणं हा एक ही एक मेजवानीच असते. आणि त्यामुळे आमचं शूटिंग नसताना एकमेकांच्याही शूटिंगला मी जायचो, तिथे जाऊन नुसत्या कपड्यांमध्ये बसायचो, हवी असेल ती मदत करायचो, कारण खरंच डोळे दिपवून टाकणारे प्रसंग असायचे सगळ्याचे. उत्सुकता वाढली 18 तारखेची. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला. थँक्यू.